नमस्कार, मी पंजाबडेक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगले समुद्र तालुका सेलू जिल्हा परभणी. आज आहे 16 डिसेंबर 2023. आजपासून राज्यातील हवामान परिस्थितीचा अंदाज देणारे राज्यामध्ये म्हणजे आज आहे 16 डिसेंबर 17 18 आणि 19 डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वाहून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यात ह्या 3 दिवस म्हणजे 16 17 18 19 पर्यंत राज्यभर ढगाळ वाहून राहणार आहे. त्यातली त्यात जास्त बघितलं तर सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी, बीड, संभाजीनगर नगर जिल्ह्यात, पुणे, त्या भागात जास्त ढगाळ वाहून राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. सर्वदूर सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील काही भागात तुरळक पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 20 तारखेपासून राज्यात परत थंडीला सुरुवात होणार आहे. 20 डिसेंबरपासून परत राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये आता 3 दिवस म्हणजे आजपासूनच म्हणजे आज 4 च्या नंतरच एकदम ढगाळ वाहून राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर परत 20 तारखेच्या नंतर परत राज्यामध्ये धुळीचं देखील वातावरण राहणार आहे. धुई धुके देखील येणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यावा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.